मी संजय जाधव, पोलीस अधीक्षक, जिल्हा नांदेड. येणाऱ्या दिवाळीमध्ये आपल्याला सुरक्षितपणे आणि आनंदमयी दिवाळी साजरी करण्यासाठी काही सावधगिरीच्या सूचना आपल्याला सांगतो आहे. आपले दागिने जे आहेत हे आपण बँकेमध्ये ठेवावेत, लॉकरमध्ये. पण ज्यावेळेला आपण लक्ष्मीपूजनाला दागिने आणतो त्यावेळेला आपण रात्री पूजा करून दागिने तसेच ठेवतो, त्यावेळेला घरात कोणीतरी राहायला पाहिजे. त्यावेळेला रात्री दरवाजे, खिडक्या, गच्चीचे दरवाजे, बाहेरचे लॉक हे अतिशय व्यवस्थित बंद केले पाहिजे आहे. शक्यतो घरातल्या लोखंडी कुलपामधल्या लोखंडी कपाटामधल्या लॉकरमध्ये आपण दागिने ठेवले पाहिजे. लॉकर बंद व्यवस्थित केलं पाहिजे. दरवाजा जे आहेत लोखंडी कपाटाचे ते पण व्यवस्थित बंद केले पाहिजेत. आपण जनरली कामाच्या गडबडीमध्ये चावी बंद करतो पण चावी कपाटालाच ठेवतो किंवा कपाटाच्या वरती ठेवतो किंवा उशीखाली ठेवतो, सतरंजी खाली ठेवतो किंवा घराबाहेर पडताना आपण ती की स्टँडवरती ठेवतो. आपल्याला ह्या ज्या जागा नेहमीच्या जागा आहेत ह्या बाकीच्या चोरांना पण माहिती असतात आणि त्यामुळे त्यांना विशेष कष्ट पडत नाहीत. आपण चावी जी आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली पाहिजे ज्या योग्य ती सापडणार नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर पडतो कुठल्या ह्याच्यासाठी, कामासाठी म्हणा किंवा बाहेरगावी सुट्टीला जातो दिवाळीला, त्यावेळेला आपल्या शेजाऱ्यांना सांगितलं पाहिजे. आपले शेजारी जे असतात तेच आपले खरे पहारेकरी असतात, त्यांना सांगितलं पाहिजे की आपण आपल्या घरावरती लक्ष ठेवा. आपल्या सोसायटीमध्ये आपण CCTV लावला पाहिजे. येणारे फेरीवाले, बाकीचे गाडीवाले, कचरा उचलणारे ह्या सगळ्या लोकांवरती आपल्याला लक्ष ठेवता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडं सोसायटीच्या दरवाजावरती आपण एक वॉचमन ठेवला पाहिजे आणि तो वॉचमन जो आहे त्या वॉचमननी येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीचं नाव नोंदवलं पाहिजे रजिस्टरमध्ये. गाडी कुठली आहे, गाडीचे नंबर कुठले आहे, कोणाकडे जायचं आहे याची विचारपूस करून तसं एक रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे. आपण ज्या ठिकाणी दागिने ठेवतो त्या ठिकाणी CCTV लावला पाहिजे, ज्या योगे आपण जर हे चुकून मागून एवढं सगळं करूनसुद्धा जर काही झालं तर आपल्याला डिटेक्ट करता आलं पाहिजे आणि आपला माल रिकवर करता आला पाहिजे. याचबरोबर आपल्याला आपण जे घराला घराला किंवा आपण जे कडी कोयंडा लावतो तो बिडाचा असतो, तो एका दटक्यात तुटतो, त्यामुळे लावताना जे आहेत ते चांगले स्टीलचे चांगले आपण जर कडी कोयंडे लावले, कुलूप जाताना लावलं तर कुलूप हलक्या प्रतीचं नाव. आपल्याकडे सिक्युरिटी म्हणजे प्रकार काय असतो की 5 लाखाचं घर आणि आपण कुलूप लावतो ते 100 रुपयाचं आणि मग त्याच्यामुळे असं कॉम्प्रोमाइज केल्यामुळे तर ते लवकर तुटतं. तर त्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात ते आपण चांगलं घराची काळजी घेतो तेवढ्याच चांगलं प्रतीचं कुलूप पण आपण लावलं पाहिजे. हे झालं आपण घराच्या सुरक्षिततेबाबत. फटाके फोडताना आपण आपल्याला कल्पना आहे सुप्रीम कोर्टाचे नियम आहे, त्यांनी टायमिंग दिलेलं आहे, लढी लावायच्या नाही आहेत, मोठ्या आवाजाचे फटाके फोडायचे नाही आहेत, याची संपूर्णपणे आपण काळजी घ्यावी कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सगळ्यांना बाध्यकारक आहे. त्यामुळे ह्याबाबत आपण स्वतः काळजी घ्यायला पाहिजे आहे. फटाके फोडताना हातात बांध धरून सोडणे, हातात सुतळी बॉम्ब पडून फोडणे आणि ह्याच्यामुळे एखादा ॲक्सिडेंट होऊन आपले जे ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो अशा व्यक्तींच्या जीवाला आपण अपाय करू शकतो. म्हणून आपण आपल्या लहान मुलांना फटाके उडत असताना त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे. सो बाण एखाद्या दुसरी डायरेक्शन सोडतो, कोणाच्या घरात शिरू शकतो, आग लागू शकते, कोणी जखमी होऊ शकतं, यासाठी आपण आपली आणि आपल्या शेजारच्यांची आपल्या आजूबाजूच्या लोकांची दिवाळी अतिशय सुरक्षित आणि आनंदमयी व्हावी म्हणून आपण सगळ्यांनी यासाठी अतिशय सुरक्षितपणे हे फटाके फोडणे किंवा दिवाळी साजरी करताना विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या करताना असतं का आपण बँकेतनं दागिने आणतो, बँकेतनं आपण पैसे आणतो किंवा आपण एकमेकाला आपण खरेदीला जातो त्यावेळेला आपण मोठ्या प्रमाणात पैसे काढून आपण डिक्कीत ठेवतो आणि आपण परत दुसरी कामं करायला जातो. ह्या दरम्यानच्या काळामध्ये कोणीतरी येऊन डिक्की फोडून आपले पैसे घेऊन जातं किंवा आपण ज्यावेळी पैसे डिक्की ठेवत असतात लोकं बघत असतात, त्याबरोबर इतर चोरही बघत असतात ह्यांच्या. म्हणून आपण पैसे जे आहेत ते काउंटरवरतीच घेतले पाहिजेत आणि त्याबरोबरही आपण आपल्या जवळच्या आपल्या बॉडीला चिटकून राहील अशा पद्धतीने ते ठेवले पाहिजेत. बाहेर आल्यानंतर कोणी अंगावर घाण पडलेली आहे, तुमची नोट खाली पडलेली आहे म्हणून लक्ष विचलित करायचा प्रयत्न केला तर सतर्क राहायला पाहिजे आहे. आणि हे सगळं करत असताना रस्त्यावरची वाहतूकसुद्धा आपण अतिशय सांभाळली पाहिजे. आपण जाताना मार्केटमध्ये जातो आपण, त्यावेळेला गाड्या वेड्या वाकड्या लावलेल्या असतात, त्याच्यामुळं वाहतुकीची कोंडी होते. आपण स्टॉप लाईनच्या पुढे सिग्नल जंप करतो, आपण सिग्नल स्टॉप लाईनच्या पुढे जातो, त्यामुळे आपलेच जे नातेवाईक आहेत, आपलेच मित्र जे रस्ता क्रॉस करत असतात त्यांना धडक लागून त्यांचा आपण त्यांच्या जीवाला अपाय होऊ शकतो. मला असं वाटतं की या छोट्या छोट्या सूचना आहेत ह्या आपण जर आपण अंगीकारल्या तर आपल्या सगळ्यांना आपली तर सुखकर जाईलच पण आपल्या आजूबाजूचे इतर जे नागरिक आहेत यांनाही अतिशय सुखरूप आणि आनंददायी ही दिवाळी साजरी होईल असं मला वाटतं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या ज्या सूचना आहेत ह्याचं आपण पुरेपूर पालन करावं, अतिशय गांभीर्याने ह्या सूचना घ्याव्यात. आणि नांदेड जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून मी माझ्या वतीने माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अधिकारी यांच्या वतीने मी आपल्या सर्व नांदेडकरांना सर्वांना मनापासून आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो.